25 वर्षापूर्वी गुजरातमध्ये केलेल्या खून आणि मारहाणीचा बदला नवी मुंबईत घेतला. 4 दिवसांपूर्वी नवी मुंबईतील नेरूळमध्ये एका बांधकाम व्यावसायिकास भर दिवसा 2 जणांनी गोळ्या झाडून खून केला होता. त्याचा तपास पोलिसांनी जवळपास पूर्ण केला असून त्याच्या 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गुजरात कच्छमधला असून गोळीबार करणारे 3 आरोपी बिहारमधून ताब्यात घेतले आहेत. 25 वर्षापूर्वी मयत व्यक्तीने गुजरातमध्ये एका व्यक्तीचा खून करून त्यांच्या नातेवाईकांना भर चौकात मारहाण केली होती. त्याचाच राग मनात धरून मयत व्यक्तीचा काटा काढण्यासाठी बिहारमधील सराईत गुन्हेगारांना 25 लाखाची सुपारी दिली. त्याप्रमाणे आरोपींनी मयत व्यक्तीचे रेकी करून त्याला नेरूळमध्ये रस्त्यात अडकवून गोळ्या झाडून ठार केले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू करून त्यातील 4 आरोपी ताब्यात घेतले तर अजून काही आरोपी यात सामील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पोलिसांचा तपास अजूनही सुरू असून यातील सामील आरोपी लवकरच जेरबंद होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. 4 दिवसांपूर्वी 15 मार्च रोजी नवी मुंबईमधील नेरूळ भागामध्ये एक व्यावसायिक सावजी पटेल यांचा दिवसाच्या वेळेला गोळ्या घालून मर्डर करण्यात आलेला होता. या मर्डरमधील तपास करत असताना हा जिकरीचा आणि संवेदनशील तपास असल्यामुळे DCP Zone 1 आणि DCP क्राईम यांच्या मल्टिपल टीम्सने तात्काळ यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम्स तयार केल्या, तपास पथकं तयार केली, CCTV फुटेजेस, टेक्निकल ॲनालिसिस, ह्युमन इंटेलिजन्स आणि इंट्रोगेशन सातत्याने करून वेगवेगळ्या ठिकाणी जितकेही वेगवेगळे पैलू आहेत तपासाचे, वेगवेगळी कारणं जी काही असू शकतात या सर्वांचा कसोशीने तपास केला आणि यामध्ये हा गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे. याचं मूळ स्रोत जे आहे भांडणाचं आणि मर्डरचं मुख्य कारण हे मृतकाच्या गावी लपलेलं आहे, जे की कच्छ गुजरात मधल्या एरियामध्ये आहे. आणि त्याच्या तिकडच्या भांडणामुळे आणि 1998 साली मृतकांनी तिथे केलेल्या मर्डरमुळे आणि इतर ज्या त्यानंतरच्या ज्या घटना त्यांच्या गावी सातत्याने घडत आलेल्या होत्या त्याच्यातून त्यावेळेच्या मृतकाच्या नातेवाईकांनी सुपारी देऊन काही शूटर्सला हायर केलं होतं. तर ते शूटर्ससुद्धा आपण बिहार राज्यामधून 3 शूटर्सला अटक केलेली आहे आणि सुपारी देणाऱ्यांनासुद्धा आपण अटक केलेली आहे.